सरकारला आरक्षण द्यावं लागेल इतकी आम्ही सुद्धा रचना केलेली आहे. कारण आमच्यावर हल्ला झाला ना तेव्हापासून आम्ही सावध झालेलो आहे. आधी नव्हतो आम्ही, कारण आमच्या महिलांचे डोके फोडले, गोळ्या लागल्या खूप जणाला, त्यामुळे आम्ही जास्त सावध झालेलो होता. ते आमच्या संघ आता पुरणारच नाही आणि त्यांनी ही गोष्ट करू पण नाही. ही विनंती आमची त्यांना, त्यांनी आरक्षणच द्यावं, नुसतं येणारा काळ शांततेच असणार. कारण दार उघडता येणार नाही, आरक्षण तर द्यावं लागेल. तीनच्या टप्प्यात आपण हो आम्ही प्रत्येक टप्प्यात वाट बघतो. आता दुसरा चालू आहे, आणखीन तिसऱ्या टप्प्यात बघतो काय यांचं काय, आणि चौथ्या दिवशी 5-7 टप्पे केलेत आणि दम धरतो तो. नंतर त्याला नावेलच दम धरण्यासाठी सगळं हा पाणी सुरू केलंय. त्याच्यासाठी पाणी सुरू केलं, पाण्याने काही केलं तरी 27 ते 29 दिवस माणसाला काय होत. 27 दिवस काय होत? हा 29 दिवसापर्यंत आपल्याला प्रॅक्टिस आहे म्हणून. हो हो, आणि असं पण मी 16-12 दिवस तरी 13 दिवस काय होत नाही मला बिना अन्न पाण्याचं. असं बघ, माझ्या माग कोण येत, मला काय होणार आहे, काय होणार नाही मला, काय नाही होणार. महाराष्ट्र तुमच्याकडे लक्ष देतो, दुसरं काही नाही, प्रत्येकाला तुमच्याबरोबर काळजी आहे. बोलो ना.